नमस्कार, मी शेख आहे, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या क्राईम रिपोर्ट. 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील घटना. आता बातमीपत्र विस्ताराने. खामगाव तालुक्यातील हिवरखेड गावात राहणारी 9 वर्षीय अल्पवयीन मुलगी 29 वर्षीय मोहन महादेव वडोदे याच्या घरी भाजी घेण्याकरता गेली असता मोहन वडोदे याने सदरील मुलीला घरामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला व याबद्दल कुणाला सांगितले जीवे मारून टाकेन अशी धमकी दिली. सदरील घटना मुलीने घरी सांगितली असता मुलीच्या पालकांनी हिवरखेड पोलिसात धाव घेतली. पालकांच्या फिर्यादीवरून मोहन महादेव वडोदे याच्या विरुद्ध 376 लैंगिक अत्याचार 2012 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. ज्ञानेश्वर रावणकर यांच्यासह माझा महाराष्ट्र लाईव्ह बुलढाणा. पूर्ण प्रकार 17 तारखेला ती तशी घटना घडली. 18 तारखेला आम्ही ती दाखवण्यात नेलं, पोट दुखत होतं. आता 15-20 दिवस झाले तीन त्रास उडाला, पण तिने काही सांगितलं नाही. आज सकाळी ती 9 वाजता घरात रडत होती, तर आम्ही दोघांनी तिला विचारलं तर ती खूप घाबरली होती. तर तिला विचारलं तर तिने सांगलं म्हणे की मी भाजीला गेली होती म्हणे मोहन हा वडोदेकडे फोटोग्राफर आहे. तर त्यानं म्हणे सेपा खोलीत नेलं आणि मग म्हणे की घरी हात धुतले घरी जाय, कोणाला सांगू नको म्हणे, तुझ्या आईले वडिलाले कोणाला सांगू नको म्हणे, मी तुला मारेन. मग आज सांगितल्याबरोबर म्हणे आम्ही पोलीस स्टेशनला आलो, रिपोर्ट दिला. पोलिसांनी आमचं म्हणजे एवढी मदत केली, सहकार्य केलं आम्हाला. फक्त आमचं एकच म्हणणं आहे माझं की त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, बस एवढंच हे आहे, दुसरं काहीच नाही. हिवरखेड येथील आरोपी मोहन महादेव वडोदे वय 27 वर्षीय यांनी एका 9 वर्ष बालिकेवर मागच्या महिन्यात 17/7/2018 रोजी लैंगिक कृत्य केले त्याच्या घरात. मी सांगितले की गावातील राहणारा आरोपी मोहन महादेव वडोदे यांनी गेल्या महिन्यात 17/7 रोजी ती त्याच्या घरी भाजी आणण्यास गेली असता तिला घरात घेऊन लैंगिक अत्याचार केले, पण ती मुलगी इतके दिवस घाबरून आणि तिनं धमकी दिल्यामुळे ही सदर बाब त्यांनी सांगितली नव्हती. अशा रिपोर्टवरनं आज दिनांक रोजी पोलीस स्टेशन हिवरखेड येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हा 376/377/506 IPC कलम तसेच बालकाचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार 4, 5, 4 आणि 6 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, अटक करण्याची प्रोसिजर सुरू आहे.